नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी। औरंगाबाद शहर प्रतिनिधी गोरखनाथ जयस्वाल। गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची सभा होणार याची चर्चा होत होती। ते आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी या दिवशी ही सभा यशस्वीरित्या पार पडली आहे। तर या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। शहरातील पार्किंग वाहनतळ सोय असलेला शहर तसेच स्वच्छतागृह सुद्धा नाही व लोड शेडिंग 10 दिवसाआड नळाला पाणी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच मस्जिद व मंदिर वरील भोंगे हटवण्यात यावे असे बोलले अथवा भोंगे हटवण्यात आले नाही तर मस्जिद समोरच मोठमोठ्या स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात करू असे बोलताना राज ठाकरे यांनी म्हणाले। सभेचे समारोपण राष्ट्रीय गीत सादर करून करण्यात आले। सभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत। आता याहून अधिक काय पुरावा देऊ मी? जिकडे सभा घेतात तिकडे बोलतायत। राज ठाकरेंनी पण त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे। अरे मी वाचली आहे पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत। अख्खी पुस्तकं वाचा, संदर्भासहित वाचा, मग तुम्हाला कळेल। माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्ती सापेक्ष आहे। जातीपातीमध्ये भेद निर्माण करण्यात नव्हे, हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता, तो त्याची पूजा करणारा माणूस होता। या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरे। माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते, धर्म मानणारा माणूस होता, पण मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले। आपण ऐकावंच, पण या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्र देखील
डोळे उघडे ठेवून कान देऊन याच्या पुढची मी काही काही गोष्टी ज्या सांगणार त्या ऐकाव्यात की ह्या लोकांनी कसं विष पसरवलं ते महाराष्ट्रामध्ये जातीचं. मी प्रबोधनकरांच्या काही पुस्तक आणि त्यातले संदर्भ खास करून पवार सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट.